मला तुझा राग का यावा? कारण तुझं माझ्यावर नाही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे म्हणून. असं करून कसं चालेल ऋषी? मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम केलं आणि म्हणूनच मी एक खूप महत्त्वाचा डिसिजन घेतलाय. कसला डिसिजन? ऋषी, मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण मी नीतूशी बोलेन आणि तुला तुझं प्रेम नक्की मिळवून देईन. That's my promise. काका, कामिनीला नकार दिल्यामुळं अनुराधा काकूंनी रिशाला गाण्यापासून अडवलं तर मग त्याची का आन्सर कशी होईल? आणि हीच गोष्ट साईराजला माहीत पडली तर तो अजून प्रॉब्लेम क्रिएट करणार. या समज माहिती आहे रे मला, परत परत तेच सांगून माझं टेन्शन वाढवू नकस. नाही नाही काका, मला तुमचं टेन्शन कळतंय, पण सुम्या फक्त काय होऊ शकतं हे सांगतोय. यु नो पॉसिबिलिटीज. अगं कसल्या पॉसिबिलिटीज? तुम्ही समस्याच काय परत परत सांगायलाय? आपल्याला उपाय शोधायचा आहे ना, उपाय सुचवा. एक मिनिट काका, मी एक काम करते. मी ना सरळ सरळ जाऊन त्या साईराजशी बोलूनच घेते. एक मिनिट, नाही तर ते तरी कशाला, त्याच्या आई वडिलांचीच बोलून घेते. म्हणजे यु नेव्हर नो, मे बी त्यांना माहितही नसेल हे सगळं, ही लग्नाची भानगड वगैरे. आणि माझ्याकडून ही गोष्ट कळल्यावर ते येतील आणि हे लग्न मोडून टाकतील. असं होईल? नाही नाही नाही, लावली बघितलं. माझ्याकडे बेस्ट आयडिया ना, बेस्ट आयडिया आहे तुझ्याकडे. हा म्हणजे साईराजला मी अद्दलच घडवतो, तो स्वतःच लग्नासाठी नकार देईल. बघा तुम्ही फक्त हो बोला. म्हणजे नक्की काय करणार काय असतो? आत्ता चत्ता गावाला फोन लावतो आणि तालमीतल्या चार पोरांना बोलून घेतो. मग कळ त्याला कोल्हापूरच्या माणसांच्या नादी लागल्यावर कसला दणका उडतो ते. हा सुम्या, अरे मारामारीच्या कसल्या गोष्टी करतोयस? हे सगळं केल्याने हा विषय संपणार नाहीये, नाही तर नवा ट्रॅक सुरू होईल. आणि हे समज करायचं असत तर म्या नसतं का केलं आधीच? त्याला मारा बिरायचा प्रयत्न केला ना, तो आपल्या समदेसनी जेल मध्ये टाकेल. आणि तिथं आपण समदे जग हे बंदीशाला गात बसू आणि इकडे साईराज कॉन्सर्ट मध्ये गात बसेल. अहो मग काका करायचं काय? हे नको करू, ते नको करू, असं नको, तसं नको, मग करायचं काय? एक मिनिट सुम्या, चिडचिड करू नकोस. काका म्हणतायत ना ते एकदम बरोबर आहे, कळलं ना? हे बघ, आपण ना असं काहीतरी शोधलं पाहिजे, अशी काहीतरी आयडिया केली पाहिजे ज्याने ऋषी आणि आपली नीतू दोघही सेफ असतील आणि तरीही आपण साईराजला अद्दल घडवू शकू. कळते तुला आयडिया? सुचली? हा सांग. मला काय वाटत, आपण पुन्हा एकदा ना आभासची मदत घेऊ. ए बाई, पाया पडतो तुझ्या, हात जोडतो. हा आभासचा विषय नको, आभासचा विषय अजिबात नको. आभासून दुसरा कोणता मी सुचवतो सांग, पण आभासचा विषय नको. हा काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमच. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. काय झालंय, तू एवढी एक्सायटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडते कमी कमी स्वप्नात. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर.
I'm also getting excited. Please sit down. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होत यार. म्हणजे नाही असं ना मोठ प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोट पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके